दसरा मेळाव्यावरून राजकारण तापलं. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला दरवर्षी राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. यंदा मात्र दसरा मेळावा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला असून दसरा मेळावा एकनाथ शिंदे गटाचा होणार ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा याबाबत चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असला तरी महापालिकेने हात आकडता घेतल्याने शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार. आदित्य ठाकरे. दसरा मेळाव्यावरून सुरू झालेल्या राजकारणावर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत, मात्र अद्याप परवानगी मिळाली नाही अशी माहिती देताना ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर दडपशाहीचे आरोप केले. जे नियमात आहे ते होईल. दसरा मेळाव्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना जे नियमात आहे ते होईल, नियमाच्या बाहेर जाऊन या सरकारमध्ये काहीच होणार नाही असं सांगितलं आहे. एकनाथ शिंदे वा उद्धव ठाकरे हे मेळावा घेणार आहेत की नाहीत याबाबत कल्पना नसल्याचेही फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले. मंत्री भुमरेंच्या उपस्थितीतील कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या. मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत पैठण येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमाची चर्चा सध्या राज्यभरात रंगली आहे. या कार्यक्रमाला मंत्री महोदय उपस्थित असताना देखील कार्यकर्त्यांनी मात्र पाठ फिरवल्याने खुर्च्या रिकाम्याच राहिल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी पैठण येथे आदित्य ठाकरेंच्या सभेला अफाट गर्दी जमली होती. भुमरे उपस्थित असलेल्या कार्यक्रमात मात्र खुर्च्या रिकाम्या राहिल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. विनाश काले विपरीत बुद्धी, शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीवर फडणवीसांची खोचक टीका. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा केली. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे. नागपूर येथे पत्रकारांनी फडणवीस यांना शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीबाबत विचारले असता त्यांनी यावर मी एवढंच म्हणेन की विनाश काले विपरीत बुद्धी अशी खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही म्हणणाऱ्या नवनीत राणांवर सुषमा अंधार यांचा पलटवार. शिवसेना संभाजी ब्रिगेडच्या युतीवर भाष्य करताना खासदार नवनीत राणा यांनी संभाजी ब्रिगेडचे काम जोरदार आहे, त्यांना उभा महाराष्ट्र जाणतो, पण उद्धव ठाकरे यांच्या दम नाही अशी टीका केली होती. राणा यांच्या टीकेवर आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे. आपला मतदारसंघ सोडून दारोदार हनुमान चालीसा म्हणत फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणी राहून संपूर्ण राज्याला कोरोना सारख्या महामारीतून वाचवणे हे जास्त पुण्याचे काम आहे आणि ते उद्धव साहेबांनी चोखपणे पार पाडले असे अंधारे यांनी म्हटलं आहे. राजकीय पक्षांना अज्ञात स्रोतांकडून मिळाले 15,000 कोटी. राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांबाबत नेहमीच चर्चा होत असतात. त्यातच आता असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स अर्थात ADR या संस्थेने या देणग्यांबाबतचा एक अहवाल सादर केला आहे. त्यात राजकीय पक्षांना अज्ञात स्रोतांकडून 15,000 कोटी रुपये मिळाले आहेत. ADRच्या म्हणण्यानुसार अज्ञात स्रोतांकडून देणग्या मिळण्यामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर असून या पक्षाला 178 कोटी रुपये मिळाले आहेत, तर भाजपला अज्ञात स्रोतांकडून 100 कोटी मिळाल्याचं ADRने म्हटलं आहे. सोनाली फोगट हत्या प्रकरण. हॉटेल मालक व मादक द्रव्य विक्रेत्यास पोलिसांनी घेतले ताब्यात. उत्तर गोव्यातील रेस्टॉरंट मालक आणि एका संशयित मादक द्रव्य विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात या आधीच 2 जणांना अटक करण्यात आली असून मादक द्रव्य विक्रेत्यानेच या 2 आरोपींना मादक द्रव्यांचा पुरवठा केला असावा असा पोलिसांचा दावा आहे. दत्तप्रसाद गावकर असे या मादक द्रव्य तस्कराचे नाव आहे. या 2 आरोपींनी त्यांच्या कबुली जबाबात गावकर याच्याकडूनच अंमली पदार्थ आणल्याची कबुली दिली होती असे पोलिसांनी सांगितले. रशिया युद्ध थांबवणार नाही. युक्रेनने जरी नाटोमध्ये सामील होण्याची आपली महत्वाकांक्षा सोडून दिली असली तरी रशिया आता युद्ध थांबवणार नाही असे रशियाचे विद्यमान अध्यक्ष पुतिन यांचे निकटवर्तीय आणि माजी अध्यक्ष दिमित्री मेडवेदेव यांनी म्हटले आहे. मेडवेदेव हे रशियाच्या संरक्षण परिषदेचे उपप्रमुख आहेत. फ्रान्सच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी रशियाची भूमिका स्पष्ट केली आहे. युक्रेनच्या अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याबरोबर काही अटी आणि शर्तींच्या आधारे चर्चेला रशिया तयार आहे, त्या दृष्टीने रशियाची चाचपणी ही सुरू असल्याचेही मेडवेदेव यांनी सांगितले. U17 विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे कायम. फिफाने उठवली AIFF वरील बंदी. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर घातलेली बंदी नुकतीच तातडीने उठवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने प्रशासक समिती नेमण्याचा आदेश रद्द केल्यानंतर फिफाने बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. यामुळे अंडर 17 महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत इंडियन फुटबॉलने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून माहिती दिली आहे.